सुकापूरमधील बालाजी सिम्पोनीमध्ये झालेल्या जाळीत कांडचा खांदेश्वर पोलिसांनी छडा लावला आहे. हा सर्व प्रकार पैशाच्या मामल्यातून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बालाजी सिम्पोनी या रहिवाशी संकुलात रूम नंबर 2805 सरिता महेश पताडे यांच्यासोबत गौरी शंकर केदारी राहत होते. गौरी केदारी यांनी मोहिनी धनंजय ढमडेरे यांच्याकडून सरकारी नोकरीला लावते म्हणून पैसे घेतले होते. हे पैसे वसूल करण्यासाठी मोहिनी ढमडेरे आणि धनंजय आंद्रे हे बालाजी सिम्पोनीत गेले आणि गौरी हिला घाबरवण्यासाठी मोहिनी हिने बाटलीत पेट्रोल आणि मेणबत्तीसोबत घेतली होती. रूममध्ये जाऊन गौरीकडून पैशाची मागणी करून तिला पेट्रोल आणि मेणबत्तीची भीती दाखवली. यावेळी सरिता पताडे यांनी मध्यस्थी करत गौरीला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत बाटलीतील पेट्रोल सरिता पताडे यांच्या अंगावर सांडून आगीचा भडका उडाला. या घटनेमध्ये सरिता पताडे पूर्णपणे भाजल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मोहिनी ढमडेरे आणि धनंजय आंद्रे तेथून पसार झाले. गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा खांदेश्वर पोलिसांनी तपास करून मोहिनी ढमडेरे आणि धनंजय आंद्रे यांचा शोध घेतला आणि एकाला ताब्यात घेतला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत आणि त्यांचे पथक दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.